चा बेस्ट फ्रेंड। एकदा एका शहरात एक गट्टू नावाचा 7 वर्षाचा लहान मुलगा त्याच्या आई बाबांसोबत राहत होता। गट्टू अभ्यासात आणि सर्व बाबतींमध्ये खूप तरबेज होता, म्हणून त्याचे आई बाबा आणि त्याचे टीचर त्याच्यावर बरेच खुश असायचे। गट्टूच्या वर्गात राहुल नावाचा एक मुलगा देखील शिकत होता। गट्टू आणि राहुल खूप चांगले मित्र होते, पण गट्टू जेवढा साधा भोळा होता, राहुल तेवढाच बदमाश होता। त्याच्या डोक्यात नेहमी काही ना काही मस्तीखोर कल्पना येतच असत। काही दिवसांनी एकदा टीचर वर्गातील सर्व मुलांना म्हणाली, मुलांनो, उद्या तुमची सर्वांची इंग्लिशची टेस्ट होणार आहे, म्हणून उद्या तुम्ही सर्वजण व्यवस्थित अभ्यास करून या। आणि लक्षात ठेवा की ज्याला कमी मार्क येतील त्याला मी प्रिन्सिपल सरांकडे घेऊन जाणार आहे। हे ऐकून गट्टू घाबरला। प्रिन्सिपल सर तर खूप ओरडतात, म्हणून उद्या मी खूप चांगला अभ्यास करून येईल। शाळा सुटल्यानंतर गट्टू सरळ त्याच्या घरी गेला आणि जेवल्यानंतर लगेचच अभ्यास करायला बसला। अभ्यास करता करता संध्याकाळ झाली तेव्हा अचानक राहुल गट्टूच्या रूम मध्ये आला। अरे राहुल, तू इथे कधी आलास? मी तुला पार्क मध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे, चल आपण पार्क मध्ये जाऊन खेळू। पण मी आज पार्क मध्ये खेळायला येऊ शकणार नाही, मला अजून 2 धड्यांचा अभ्यास करायचा आहे। तू पण घरी जाऊन इंग्लिशच्या टेस्टचा अभ्यास कर। तुला तर माहीतच आहे की मी कितीही प्रयत्न केला तरी मला हे धडे लक्षात राहत नाही। ठीक आहे, तर तू जाऊन पार्क मध्ये खेळ आणि परीक्षेत माझा पेपर कॉपी करून पास हो। दुसऱ्या दिवशी दोघांनी असंच केलं। जेव्हा परीक्षा सुरू झाली तेव्हा सर्वात आधी गट्टूने आपला पेपर पटपट लिहून पूर्ण केला आणि नंतर त्याने हळूच त्याच्या जवळ बसलेल्या राहुलला आपला पेपर दाखवून चीटिंग करण्यास मदत केली। राहुलला एवढे चांगले मार्क्स मिळालेले पाहून टीचर विचारात पडली, राहुल तर पूर्ण दिवस फक्त मस्तीच करत असतो, मग याला 10 पैकी 10 मार्क कसे मिळू शकतात? असा विचार करून टीचर वर्गातील मुलांना म्हणाली, मुलांनो, उद्या तुमची सर्वांची गणिताची परीक्षा होणार आहे। हे ऐकून गट्टू राहुलला बोलला, राहुल तू काळजी करू नको, मी उद्या सुद्धा तुला चीटिंग करण्यात अशीच मदत करेन। दुसऱ्या दिवशी देखील दोघेही नेहमीप्रमाणे एकत्र बसून परीक्षा देऊ लागले, परंतु तेव्हाच टीचर गट्टूला म्हणाली, गट्टू तू इथे सोनाच्या बाजूला बस। पण टीचर, मी तर नेहमी राहुलच्या बाजूला बसतो। पण आज तुला याच ठिकाणी बसावं लागेल। टीचरने असं सांगितल्यावर गट्टू सोनाच्या बाजूला जाऊन बसला आणि राहुलला एकटं बसूनच परीक्षा द्यावी लागली। गट्टूने उदास मनाने आपला पेपर लवकर लिहून संपवला, पण राहुल मनात हाच विचार करू लागला की मला तर एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये, मी काय करू? राहुल नापास झाल्यावर गट्टू आणि राहुल रडू लागले। तू मला सांगितलं होतं की तू मला तुझ्या पेपर मधून कॉपी करायला देशील। सॉरी राहुल, पण टीचरने माझी जागा बदलली होती। त्या दोघांना रडताना पाहून टीचर त्यांच्या जवळ आली आणि त्यांना समजावून सांगू लागली, राहुल मला माहित होतं तू नेहमी गट्टूची उत्तरपत्रिका पाहून चीटिंग करून पास होतोस, म्हणूनच मी आज जाणून बुजून तुमच्या दोघांची जागा बदलली होती। आणि गट्टू, राहुल पेक्षा हा धडा तुझ्यासाठी आहे। चांगला मित्र आपल्या मित्राला चुकीचे काम करण्यापासून रोखतो, त्याच्या चुका लपवून त्याला मदत करत नाही। तर मुलांनो, या गोष्टीपासून तुम्हाला हे समजते की आपण मित्रांच्या चुका लपवल्या नाही पाहिजे, या उलट एक चांगला मित्र म्हणून आपल्या मित्रांना चुका करण्यापासून रोखले पाहिजे। अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें।